आजच थांबूया. असं सगळ्याच असे लेक्चर असतात. खूप छान आहे ना ग. खूप छान आहे. कन्व्हिनियंट आहे. बरं सर येते आता मी. केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू होईल धाबुकडे सरांचं. धाबुकडे सरांचं केमिस्ट्रीला तुला पवार सर आहेत ना? अगं पवार सर पण आहेत आणि धाबुकडे सर पण आहेत. रेग्युलर टीचिंगसाठी पवार सर आणि कोचिंगसाठी एक्सपर्ट म्हणून धाबुकडे सर. धाबुकडे सर हे आठवड्यातून दोनच वेळा येतात आणि त्यामध्ये ते MCQ, JEE, NEET वगैरेची प्रॉपर तयारी करून घेतात. इथे काही ठिकाणी प्रत्येक विषयाला एक शिक्षक मिळत नाही आणि तुमच्याकडे दोन दोन शिक्षक. दिस इज नॉट फेअर. अग मग तू पण घे ना श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सला ऍडमिशन. मग तूही होशील आणखी फेअर. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपर फास्ट. भंडारा जिल्ह्यात 79 आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी. भंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. गेल्या 18 दिवसांपासून धान शेतकऱ्यांच्या घरी येत असले तरी आधारभूत धान खरेदी केंद्र जिल्ह्यात सुरू झाले नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांपुढे धान विकायचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय अनेक आंदोलने मोर्चे याकरिता गेलेले शेतकरी. परिणामी शासनाने धान खरेदीला मंजुरी दिली. खरीप हंगाम 2020-21 साठी 79 धान खरेदी केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. तर मातोश्री समोर आत्मदहन करील. गेले 6 महिने मी मातंग समाजाला अ ब क ड प्रमाणे आरक्षण मिळावं म्हणून मातंग समाजाचा एक प्रवक्ता विधानसभेमध्ये असावा यासाठी मी सतत प्रयत्न करतोय. मुख्यमंत्र्यांच्याकडनं निवेदन देऊन सुद्धाही याची दखल घेताना दिसत नाही, त्यामुळे 2 दिवसानंतर मी मातोश्री बाहेर आत्मदहन करणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चाकडून मंत्रालयाच्या गेट समोर आंदोलन. भारतीय जनता युवा मोर्चाकडून शेतकऱ्यांच्या मागणी करता मंत्रालयाच्या गेट समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी काही आक्रमक भूमिका घेऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. वनमजुरांच्या तक्रारीवरून चौकशी करून योग्य ती कारवाई करणार वन संरक्षक प्रमोद धाणके. सांगली जिल्ह्यात वन विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. शिराळा विभागात काम करणाऱ्या वन मजुरांना तुटपुंज्या पंगारावर काम करावे लागत आहे. शिराळा येथील प्रादेशिक वन विभागातील 30 मजुरांची फसवणूक झाली असून गेले 15-20 वर्ष हे कामगार काम करत आहेत. शासन नियमानुसार पगार 9,650 रुपये असताना हातात मात्र 6,000 दिले जात असल्याचा वन मजुरांनी आरोप केला आहे. वन संरक्षण कार्यालयासमोर वनपाल वनमजूर जनरल युनियनने कामगारांसाठी आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना भेटून पगार होत असलेल्या घोटाळ्याची चौकशी करून पूर्ण पगार मिळावा अशी मागणी वनपाल वनमजूर जनरल युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र भिसे यांनी केली आहे. सरकार जाणून बुजून ST कर्मचाऱ्यांना छळत आहे. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचा आरोप. कोविडच्या महामारीच्या काळात ST कामगार जीवाची बाजी लावून काम करीत असताना त्यांना मात्र 3 महिन्यांपासून वेतन नाही. वेतन नसल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत. परिणामी ST कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या अधिकाऱ्यांची टोकाचा पाऊल उचलला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्ह्यातील कार्यालयाच्या आवारात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. ऐन दिवाळी तोंडावर आली असताना देखील ST कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांचे थकीत वेतन न मिळाल्यास कामगार संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. कोरोनासारख्या महामारी देखील धुळे ST कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत मुंबईमध्ये जाऊन बेस्टला मदत केली आहे. मात्र राज्य सरकार जाणून बुजून ST कर्मचाऱ्यांचा छळत आहे असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला. मिरजेतील 51 अस्थायी डॉक्टर आजपासून संपावर. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 51 डॉक्टरांचं रजा काढून आंदोलन. रजेच्या काळातील पगार नको मात्र शासकीय उदासीन धोरणाचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येणार आहे. मिरजेतील अस्थायी डॉक्टर संपावर जाणार असले तरी कोरोनाबाधित रुग्ण आणि ICU मधील रुग्णांची सेवा ते करणार आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील 51 अस्थायी डॉक्टर
2 नोव्हेंबर पासून संपवून जाणार आहेत। हा संप बेमुदत असणार आहे। कायम नियुक्ती देण्याचा निर्णय होईपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन तर्फे देण्यात आली। राज्यातील 18 महाविद्यालयांमध्ये साधारणपणे 500 सहाय्यक प्राध्यापक आहेत। अनुभवाच्या अटी आणि शर्ती न लावता सर्वांना नियमित करून कायमस्वरूपी शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे। सर्वांना 7वा वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे। सेवेचे फलस्वरूप म्हणून अतिरिक्त भत्ता दिल्यास पुढील रुग्ण सेवा करण्यास खूप हुरूप येईल असं आंदोलकांचं म्हणणं आहे। घाटजी येथील आदिवासी खावटीसाठी महामोर्चा। शिवाजी चौक ते तहसील ऑफिस पर्यंत गोडवरा संग्राम परिषद व वंचित बहुजन आघाडी द्वारा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या मागणी करता सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। तहसील आवारात संगपाल कांबळे यांनी मार्गदर्शन करून तहसीलदारांना निवेदन दिले। आदिवासींना 10,000 रुपये खावटी द्यावी। अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी। CCI कापूस खरेदी त्वरित सुरू करावी। वास्तव परिस्थितीनुसार आणेवारी जाहीर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। सातवा वेतन आयोग लागू करावा। कोविड योद्ध्यांचा सन्मान करा। ससून हॉस्पिटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर आजपासून सामूहिक रजेवर गेले आहेत। त्याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर झाला आहे। 6वा वेतन आयोग लागू करावा। कोविड योद्ध्यांचा या डॉक्टरांचा सन्मान व्हावा। अस्थायी प्राध्यापकांना नियमित करावा या मागण्यांसाठी ससूनच्या डॉक्टरांचं सामूहिक रजा आंदोलन ससून बाहेर सुरू केलं आहे। प्रामुख्याने 2 मागण्या या कर्मचाऱ्यांनी मांडल्या आहेत। त्यामध्ये सहाय्यक डॉक्टर आणि प्राध्यापक हे गेले 6 महिन्यांपासून 7वा वेतन आयोग लागू करावा आणि कोविड योद्धा डॉक्टरांचा सन्मान करावा या मागणीसाठी सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करून पण समाविष्ट करत नाहीत म्हणून आज आंदोलन करण्याची वेळ आली आहे। जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हे आंदोलन असंच चालू ठेवण्याचा इशारा सहाय्यक डॉक्टर नंदकुमार चळुंके यांनी केला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी न्याय निर्मूलन समितीतर्फे निर्देश। 12 बलुतेदार आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज अन्याय निर्मूलन समितीतर्फे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अन्याय निर्मूलन समिती रस्त्यावर उतरली आहे। मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे। राज्य सरकारने जी मेगा भरती काढली आहे ती मराठा समाजाला मिळावी। तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम तात्काळ पूर्ण व्हावे। तसेच आदिवासी कोळी महादेव जमातीचे व मुस्लिम धनगर लिंगायत 12 बलुतेदार यांनाही आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज निदर्शने करण्यात आली। वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक सामूहिक रजेवर। यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात 34 अस्थायी सहाय्यक प्राध्यापक कार्यरत आहेत। सेवेत नियमित करावे। 7वा वेतन आयोग लागू करण्यात यावा अशी मागणी मे महिन्यांपासून करण्यात येत आहे। हे डॉक्टरांना कोरोना युद्धात फ्रंट लाईनवर काम करत आहेत त्यांना केवळ आश्वासन देऊन बोळवण केली जात आहे। सामूहिक रजा आंदोलनामुळे वैद्यकीय सेवा खोळंबली जाण्याची भीती व्यक्त होत आहे। कोरोना योद्धा असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थायी सहाय्यक प्राध्यापक यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामूहिक रजा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत। खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट। रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता। तोच दर, तीच सेवा। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली।